नमस्कार, ब्रह्मा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कोल्हापुरी झणझणीत असा कटवडा। आपण नाश्त्यासाठी नेहमीच वडापाव खातो, पण हा एक प्रकार आपण थोडासा वेगळा केलेला आहे। ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचा आपण फक्त कट केलेला आहे आणि हे पूर्ण जेवण होईल त्याच्यामध्ये तुमचं। तर ही जेवणाची डिश होती वडापाव, आणि फक्त नाश्ता होणार आहे। तर अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। कटवड्यासाठी जो आपण कट बनवणार आहोत त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। आपण मसाले घेतलेले आहेत अगोदर। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगोदर। आता आपण सगळ्यात अगोदर खोबरं टाकून घेतलेले, सुकं खोबरं तेलामध्ये टाकलेले, परतून घ्यायचं ह्याला थोडंसं। त्याच्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकूया। धने टाकून घेतलेत अगोदर 2 चमचे, जिरे घेतलेले 1 चमचा, थोडी खसखस। धने टाकलेले आपण, जिरे, थोडे तीळ घेतलेले 2 चमचे, हे 1 चक्रफूल आहे, मसाला वेलची, 4-5 लवंग आहेत, 4-5 मिरे घेतलेले आपण, थोडी दालचिनीचे 2-3 तुकडे घेतलेले आहेत, 2 साध्या हिरव्या वेलच्या आहेत, हे तमालपत्र आहे, खसखस घेतलेली थोडी, आणि ह्या बेडगी मिरची आहेत आपण कलरसाठी वापरणार आहोत। तर हा सर्व मसाला आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे थोडासा। आता आपला हा मसाला छान परतलेला आहे, बारीक गॅसवर परतायचा आहे चांगला कडक होतोपर्यंत। आणि हा मसाला आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अगोदर। आता हे तेलामध्ये आपण कांदा चिरून घेतलेला आहे, 1 मोठा कांदा चिरलेला आहे मी। हे सामान सर्व तुम्हाला कट किती करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे। हा कांदा आपला भाजलेला आहे, ट्रान्सपरंट करायचा आहे, ह्याला जास्त भाजून घ्यायचा नाही आहे। 1 टोमॅटो घेतलेला आहे चिरून आपण, तो पण परतून घ्यायचा आहे थोडासा। थोडंसं आलं टाकायचं आहे, आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आपण, हे पण आपल्याला परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटासाठी। आता आपला मसाला हा छान परतलेला आहे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण। आता हा गॅस बंद करायचा आहे आपण, थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता हा परतलेला मसाला आहे आपण हा सगळा, हा अगोदर मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आपण। आता हा आपला मसाला बारीक झालेला आहे, ह्याच्यामध्येच आपण कांदा आणि टोमॅटो हे सगळं टाकून ह्याच्यामध्ये ह्याची परत आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची चांगली। अगोदर आपण हे थोडंसं बारीक करून घेऊया, आणि नंतर परत थोडं पाणी घालून वाटायचं आहे आपल्याला, छान बारीक पेस्ट करायची एकदम। ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। पाहू शकता तुम्ही मसाला छान एकदम बारीक झालेला आहे आपला वाटून। आता आपण कट करायला घेऊया। तेल टाकलं आहे आपण कढईमध्ये गरम करायला, तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे आपल्याला, कारण कटला तरी आली पाहिजे छान। थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, कढीपत्ता आपला छान तडतडलेला आहे। त्याच्यानंतर आपण थोडी मोहरी टाकलेली, जिरे टाकायचे, हिंग टाकायचे, थोडे हळद, थोडे आपण कसुरी मेथी टाकूया, धना पावडर टाकायची थोडी, ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकलेले, हे तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्याच्याप्रमाणे टाकून पटकन आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये वाटलेला मिक्सरमध्ये। आपण थोडासा अगदी आपण काळा मसाला टाकलेला आहे तिखटपणा येण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये आपण हे थोडंसं पाणी टाकून घेऊन छान परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला, तेल सुट असतोपर्यंत परतायचं ह्याला चांगलं।
आता आपला मसाला छान परतलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे छान। आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी केलेलं आहे, गरम पाणी टाकून घ्यायचे तुम्हाला किती पाहिजे रस्सा त्याच्याप्रमाणे। आता आपल्याला ह्याला 5 ते 10 मिनिटं आपण छान उकळू द्यायचं आहे बारीक गॅसवर, म्हणजे आपल्याला तर्री येईल चांगली कटला। मीठ टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये, थोडी चवीपुरती साखर टाकायची 1/2 चमचा। आता आपला हा कट तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही तर्री पण मस्त आलेली आहे एकदम। कोथिंबीर टाकून घेऊया आपण थोडी ह्याच्यावर। आता आपण बटाटे वडे करायला घेऊया। कोथिंबीर घेतलेली मी अगोदर, कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं आहेत, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। आता आपण भाजी करायला घेऊया। तेल टाकलेले कढईमध्ये, आता आपल्याला मोहरी टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये। कढीपत्ता टाकायचा, हिंग, हळद टाकायची, कांदा टाकून घ्यायचा आहे, 1 कांदा चिरलेला आहे, थोडी धना पावडर टाकलेली आहे। आता हे वाटण केलेलं मिक्सरमध्ये आपण ते टाकून घ्यायचंय। आता हे परतून घ्यायचंय आपल्याला चांगलं। थोडस तेल घातलंय, आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे 2 चमचे छोटे, थोडासा किचन किंग मसाला, लिंबाचा रस घालायचा आहे, थोडी 1/2 चमचा साखर टाकायची। आता हे परतलेलं आहे चांगलं, ह्याच्यामध्ये ह्या बटाटा उकडून स्मॅश करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे भाजीसाठी। आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय, आता हे परतून घ्यायची भाजी। आपल्याला जास्त नाही परतायची, 1-2 मिनिटासाठी परतायची। हे बटाटे उकडताना आपण जास्त शिट्ट्या करायच्या नाहीये, 2च शिट्ट्या करायच्यात, कारण जास्त शिट्ट्या जर केल्या तर बटाटा ओलसर होतो, त्याच्यामुळे 2च शिट्ट्यांमध्ये बटाटा उकडून घ्यायचा आहे। बटाटा जर जास्त शिजवला तर आपल्याला वडे करता येत नाहीत व्यवस्थित। आता आपल्याला ह्याच्यावर भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची। हे भाजीमध्ये मसाले आपण जास्त वापरले आहेत, त्याच्यामुळं भाजीचा कलर तुम्हाला थोडासा वेगळा दिसतोय, पण ही भाजी खूपच चवदार होते। बाहेरचे जे आपण वडापाव खातो त्याच्यामध्ये फक्त हळद टाकलेली असते जास्त, आणि ती भाजी आपल्याला फक्त पिवळी दिसते। ही भाजी खूपच छान होती। आता गॅस बंद करायचा आणि ही भाजी आपण काढून घेऊया। हे आपण वड्याचं बॅटर तयार करणार आहोत। डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचंय। जर तुमच्याकडे तांदळाचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पण टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचंय, सोडा टाकलेला हा 1/2 चमचा, 1-2 चिमूट साधारण टाकायचा सोडा।
हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचे असं विस्करणे किंवा हाताने पण फेटू शकता तुम्ही. हे आपलं बॅटर झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही आपल्याला कसं पाहिजे ते. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही करायचंय, आणि गुठळ्या राहू द्यायच्या नाहीये त्याच्यात, ते अगदी प्लेन करायचंय पीठ. पाहिजे तर तुम्ही पीठ अगोदर चाळून घ्या, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत जास्त त्याच्यामध्ये. हे भाजीचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत असे. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता, गोल किंवा चपट्या आकाराचा वडा बनवायचा आहे. आणि हे आपल्याला आता ह्या बॅटरमध्ये बुडवून तळायला टाकायचं आहे. पाहू शकता तुम्ही वडे किती छान फुगलेले ते. आपले वडे छान तळून झालेले आहेत, कलर पण मस्त आलेला आहे. आपले वडे तळून झालेले आहेत सगळे. आता आपण सर्व करूया. हा वडा घेतलेला आहे आपण अगोदर डिश मध्ये, ह्याच्यावरती आपण हा कट टाकून घेऊया. ह्याच्यावर थोडासा कांदा टाकायचा आहे, थोडी कोथिंबीर, थोडीशी शेव टाकूया. आता आपण पूर्ण प्लेट सर्व करूया. हा कट वडा आपण ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये, हा एक्स्ट्राचा कट ठेवूया आपण. शेव ठेवलेली, कांदा आहे, हे पाव आहेत, हे लिंबू ठेवलेले. आता आपली ही डिश खाण्यासाठी तयार आहे. ही तुम्ही नक्की करून बघा, जरूर करून बघा, खूपच छान झालेली. जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली आहे ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.